आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. जात वैधता प्रमाणपत्रासाठी 6 महिन्यांची मुदत मिळणार. मुंबई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यापीठ परीक्षांच्या निकालानंतर विद्यार्थ्यांची नवीन वर्गातील प्रवेशासाठी धावपळ सुरू आहे. राज्य सरकारने यंदाच्या वर्षापासून मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र सरकारकडून मुलं आणि मुलींमध्ये भेदभाव होत असल्याची टीका झाल्यानंतर सरकारने मुलं आणि मुलींसाठी मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय घेतला आणि त्यानुसार राज्यातील अतिमागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक, सामाजिक आणि आर्थिक मागास आणि ओबीसी प्रवर्गात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींकडून महाविद्यालयात प्रवेशावेळी आकारण्यात येणारे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आले. मात्र आरक्षणाच्या माध्यमातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यातही आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिलाय. त्यानुसार आता प्रवेश घेतल्यानंतर 6 महिन्यांच्या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करता येईल. राज्य सरकारने मोफत उच्च शिक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे आरक्षणप्राप्त आणि EBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून कोणतीही शैक्षणिक संस्थांनी हे शुल्क आकारू नये असा निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून या संदर्भात शासन परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा लाभ होणार आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी मुंबई.